कधी काळी जनतेला नको वाटणारं पोलीस खातं आता आपलंसं वाटायला लागलंय. पोलीस म्हणजे मनस्ताप, टेन्शन, भीती, दरारा अशी असणारी व्याख्या आता पुरती बदलून गेलीय. आणि पोलीस म्हणजे आपला मोठा भाऊ, आपलं घर अशा पद्धतीचं परिवर्तन झालंय. नेमकं हे झालंय तरी कसं? चला पाहूयात. जिल्हा उस्मानाबाद. पोलीस स्टेशनचे नाव तुळजापूर पोलीस स्टेशन. या पोलीस स्टेशनमध्ये आमूलाग्र बदल झालाय तो ISO या प्रणालीमुळे. ISO लीड ऑडिटर ट्रेनर अनिल येवले यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे आणि येथील पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या अथक निस्वार्थी प्रयत्नांमुळे या पोलीस स्टेशनचं पुरतं रूपडच बदलून गेलंय. पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख साहेब, पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे साहेब यांच्या उत्तम नियोजनामुळं आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळं हे सर्व शक्य झालंय. आमचे औरंगाबाद रेंजचे जे IG सर आहेत, तसेच आमचे पोलीस अधीक्षक श्री पंकज सर देशमुख सर आहे, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम आणि आमचे ASP सर संदीप गुगे सर यांच्या संकल्पनेतून नागरिकांना पोलीस स्टेशनमध्ये आपलंसं वाटावं, आपलंसं जाणवावं अशी एक संकल्पना लक्षात आल्यानंतर श्री पंकजजी देशमुख सर यांच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि SDPO सरांचं कार्यालय आणि SP सरांचं ऑफिस यांचं सुविधा देण्यासाठी हा एक संकल्पना त्यांच्यामध्ये लक्षात आलं. सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची एकदा मीटिंग घेऊन त्यांनी सरांनी सांगितलं की शक्य होता येईल तेवढं सुविधा देता येईल तेवढं आपण करून घ्या असं त्यांच्या संकल्पनेतून पोलीस स्टेशनचं पूर्वीचा जो पोलीस स्टेशन होता त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आहे. पूर्वी आल्यानंतर नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्थित सुविधा फारसा कमी मिळायचा. रंगरंगोटी झालेली नसायचा. बाहेरच्या बाजूला जे छोटंसं गार्डन वगैरे बनवलेलं आहे तेही त्यावेळेस उपलब्ध नव्हतं. PSOच्या रूममध्ये बसल्यानंतर जे जुन्या काळातले जे फरशा बसवलेल्या होत्या, ही जी बिल्डिंग आहे तशी ब्रिटिशकालीन इमारत आहे, फरशा ज्या बसवलेल्या होत्या त्या आतून जमिनीतून मुंगळ्या ह्या यायच्या. ते लक्षात आल्यानंतर त्याचा परिणाम आमच्या पोलीस कर्मचारी जे बसलेले असतात त्यांचं जेवण म्हणा, राहणीमान म्हणा, नाईट ड्युटीचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्रास होत असल्यामुळं आपण आता फरशा चेंज केलेल्या आहेत. बाहेरच्या वरांड्यात फरशा चेंज केलेल्या आहेत. बाहेर जे नागरिकांनी तक्रार देण्यासाठी येतात त्यांची पिण्याची पाण्याची या ठिकाणी सुविधा झालेली आहे. आलेले तक्रारदारांना शांतपणे आपण तक्रार त्यांची ऐकून घेतो आहे. विशेषतः चारी बाजूने आपण CC कॅमेरे बसवलेले आहेत जेणेकरून वरिष्ठांनासुद्धा ती पाहता येण्यासाठी सोयीस्कर होईल. कोठडीमध्ये आरोपी आहे असल्यानंतर त्यांची सुरक्षितता दृष्टिकोनातून त्या ठिकाणीही कस्टडीन डेथ ह्या संदर्भात त्या ठिकाणी सुद्धा आपण CC कॅमेरा बसवल्यामुळं थोडंसं बरंच आपल्याकडं फरक पडलेला आहे. पाठीमागं कर्मचाऱ्यांसाठी पूर्वी एक दोन बाथरूम होते, आता जवळजवळ 7-8 बाथरूम. ही पर्यटक स्थळ असल्यामुळं बऱ्याच बाहेरच्या बंदोबस्तासाठी सुद्धा कर्मचारी अधिकारी येतात. अशा प्रकारच्या ह्या सुविधा आपण चालू केलेल्या आहेत. या ठिकाणी तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांचं परिपूर्ण समाधान केलं जातं. त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, पार्किंग व्यवस्था, कायद्याची माहिती दर्शवणारे फलक, जनजागृती फलक, पोलीस स्टेशनचा हिरवाईनं नटलेला मनमोहक परिसर,
या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। नुसतं पोलीस स्टेशन सुंदर असून चालत नाही, तर तेथील अधिकारी कर्मचारी हे देखील कर्तव्यनिष्ठ मनमिळावू असावे लागतात। हे तत्व येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तंतोतंत जपलंय आणि त्यामुळेच आज हे पोलीस खाते सर्वांनाच हवहवस वाटायला लागले। मी अतुल अंगसलगर राहणार मुगळूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद। मी कंप्लेंट द्यासाठी आलतो इथे उस्मानाबादला। उस्मानाबाद पोलीस स्टेशन जिल्हा पोलीस स्टेशन आहे, हे तालुका पोलीस स्टेशनला आलतो मी। आम्हाला कंप्लेंटच्या दरम्यान आम्हाला चौकशी करतो आम्ही, त्या आम्हाला सहकार्य करतात, सगळे स्टॉप सगळे सहकार्य करतात। स्वच्छतेची पाण्याची व्यवस्था आहे इथं, बसण्याची व्यवस्था आहे, सगळे स्टॉप चांगले मदत करतात, व्यवस्थित करतात असं आहे। आणि त्यातल्या त्यात आज भोकडे साहेब आमचे मार्गदर्शक असल्यामुळे व्यवस्थित करतात। पी एस आय म्हणून भोकडे साहेब आमची चांगली मदत करतात, सगळेच आमचीच नाही तर सगळ्या जनतेची, सर्व जनतेचीच व्यवस्था करतात। पूर्वीचं पोलीस स्टेशन अवजार म्हणजे जरा खराब होतं थोडं, पण तरी ह्या त्यातल्या त्यात भोकडे साहेब आल्यामुळं सुरक्षा म्हणजे व्यवस्थित टापटीपणा केली, व्यवस्थित केलेल्या सगळ्यांनी। या ठिकाणी नागरिकांसाठी सूचना पेटी, तक्रार पेटी, निर्भया पेटी, गेटवरच पोलीस स्टेशन इमारतीचा नकाशा, कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडी, याबरोबरच पोलीस स्टेशन आवारामध्ये बगीचा, हिरवागार परिसर, शांत आणि प्रसन्न वातावरण, जप्त केलेल्या वाहनांची व्यवस्थित मांडणी, पार्किंग व्यवस्था, अधिकाऱ्यांची प्रसन्न वाटणारी कार्यालये, संगणक खोल्या, जुन्या रेकॉर्डची व्यवस्थित आणि तारखेनुसार मांडणी, फाईल्स रजिस्टर यांची पद्धतशीर मांडणी, सीसीटीव्ही यंत्रणा, परिपूर्ण शस्त्रागार कक्ष, मुद्देमाल कक्षामध्ये प्रत्येक मुद्देमाल व्यवस्थित ठेवल्यामुळे कोणत्याही कालावधीमधील मुद्देमाल शोधण्यासाठी सहज आणि सोपं, याबरोबरच अशा अनेकही गोष्टी आहेत की ज्यामुळं येथील पोलीस स्टेशन अगदी समृद्ध झालंय आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये घरासारखं होऊन बसलंय। आणि या सर्व गोष्टींमुळंच या पोलीस स्टेशनला आयएसओ 9001:2015 हे मानांकन देखील मिळालंय। यामुळेच पोलीस खात्याच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा खोवला गेलाय।